अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेले सोनेश्वर महादेव मंदिराला पर्यटकांची पसंती मिळत असून सोनेश्वर महादेव मंदिर आणि त्या सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहून आता पर्यटकांची पावले ही जामनेरकडे वळताना दिसत आहेत। असेच रावेर तालुक्यातील खिर्डी येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन सोनेश्वर महादेव मंदिर येथे आले होते। यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी गीताधाम सोनेश्वर महादेव मंदिर येथे महादेवाचे दर्शन घेत सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटलाय। मी पर्यवेक्षक पी पी देहाडे, अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व हल पाटील ज्युनियर कॉलेज। तर आज आमचे दिनांक 28 रोजी शैक्षणिक सहल आम्ही आयोजित केलेली होती। तर प्रथमतः आम्ही अजिंठा लेणी पाहून आल्यावर आपल्या या जामनेर या परिसरामध्ये हे नाव आम्ही ऐकून होतो की सोनबर्डी हे एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ ठिकाण झालेलं आहे। माननीय मंत्री महोदय आपले गिरीश भाऊ यांनी खरोखरच हे जे ठिकाण बनवलेलं आहे फारच अत्यंत सुंदर असं हे ठिकाण बनलेलं आहे। आणि जामनेरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा हा रोवला गेलेला आहे। तर याचं सगळं श्रेय आपल्या मंत्री महोदय यांनाच जात आहे। आम्ही देखील इथे आमचे शिक्षक विद्यार्थी वगैरे हे सगळं स्थळ पाहून खरोखरच मनापासून अत्यंत आम्हाला आनंद लाभलेला आहे। आणि आम्ही आणखीन इतरांना देखील या स्थळाविषयी प्रेरित करणार किंवा तुम्ही देखील असं जामनेरमधील हे एक शांत निवांत एक स्थळ बनलेलं आहे की जिथे लहान मुलापासून तर अत्यंत वयोवृद्ध व्यक्ती इथे येऊन मनसोक्त आनंद इथे घेऊ शकतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये।
तो वावरू शकतो राहू शकतो। तर खरोखरच हे एक प्रेक्षक मनाला हवं हवंसं वाटणारं हे स्थळ आहे। धन्यवाद। प्रवीण धुंदले सर, शिर्डी तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व हलद पाटील ज्युनियर कॉलेज कला शिर्डी बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील आम्ही शिक्षक आमच्या शाळेची शैक्षणिक सहल ही दरवर्षी काढली जाते। यावर्षी देखील आम्ही अजिंठा आणि इतर जे प्रेक्षणीय स्थळं आहेत ते विद्यार्थ्यांना दाखवली। त्यातच जामनेर तालुक्यातील हे सोनपर्डी जे ठिकाण आहे हे अतिशय उत्कृष्ट असं ठिकाण आम्ही बघितलेलं आहे। मुलांनासुद्धा इथे आम्ही ते ठिकाण दाखवलेलं आहे। अतिशय मनमोकळ्या अशा वातावरणामध्ये या मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला दिसून येत आहे। विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने अगदी आनंदाने इथे खेळणे आणि रणमाण झालेले आहेत। म्हणून या सर्वांचं श्रेय जामनेर तालुका पूर्वी अतिशय खडतळ परिस्थितीमध्ये होता, परंतु आदरणीय मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकारातून खरोखरच आज जामनेर शहराचा कायापलट हा अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे। म्हणून आम्ही खरोखर सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आम्ही आभार मानतो आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांचे की त्यांनी त्यांच्या प्रेरणेतून अतिशय उत्कृष्ट असं हे सोनबर्डी ठिकाण साकारलेलं आहे। परंतु यानंतरही थोडंसं अजून यामध्ये अजूनही बदल झाला तर फारच उत्तम होईल आणि रात्रीच्या वेळेससुद्धा अनेक मनोरंजनासाठी या ठिकाणी पूर्ण जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील लोक येण्याचा प्रयत्न करतील एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।